असते. मी आंबोळे बनवते, त्याचं साहित्य दाखवते. आता मी तुम्हाला आहे ना तांदूळ किती घ्यायचं ते पहिलं दाखवते. हे वाटी आहे ना, हे बाऊल आहे. हे दोन वाट्या आपण असे घेतले ना, असे दोन वाट्या घ्यायचे तांदूळ. हे दोन वाटे तांदूळ घेतले. ही उडदाची डाळ आहे. ही उडदाची डाळ म्हणजे पावणा कप आहे. म्हणजे हे बाऊलला आहे ना ही किनारी असते, एवढे घ्यायचे. म्हणजे पावणा वाटी म्हणजे अर्धा वाटी आणि जास्त. ही उडदाची डाळ आहे. ही आहे ना त्याच्यासाठी मेथी आहे. जी मेथी आपण मेथीची भाजी करतो, मेथीचे लाडू करतो ना, ती ही मेथी आहे. ही मेथी आहे ना असे दोन चमचे घेतले आहे. म्हणजे थोडी कमीच घेतली आहे, म्हणजे ती कडू असते ना म्हणून. ही मेथी. आणि त्याच्यामध्ये आहे ना ही थोडीशी चण्याची डाळ घेतली आहे. म्हणजे पीठ कधी कधी येत नाही ना जास्त. म्हणजे पीठ कसं आंबायला पाहिजे आणि ते पीठ कसं फुगायला पाहिजे, त्याच्यासाठी आहे ना ही चण्याची डाळ घेतली आहे. दोन चमचे घेतली आहे बघा. हा एक चमचा, हा एक चमचा, अशी दोन चमचे डाळ घेतली आहे. हे आता काय करायचं, हे असं धुवून आहे ना स्वच्छ पाणी भरून ठेवायचं एकदम. आणि आता सकाळी ठेवली ना तर ती रात्री आहे ना, हे आता मी सकाळी तांदूळ आहे ना हे आता धुवून ठेवणार आहे. आणि रात्री आहे ना ती दळून ठेवायची. मिक्सर लावून आहे ना स्वच्छ पाणी टाकून काढून घ्यायचं. आणि स्वच्छ पाणी घेऊन ते दळून आहे ना मिक्सरला लावून आपण जसं इडलीचं पीठ दळतो ना तसं दळून आहे ना ते झाकण मारून ठेवायचं. आणि ते सकाळी आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आंबोळ्या बनवायच्या. आता मी तुम्हाला आहे ना हे आंबोळ्या बनवताना दाखवणार. हे आता साहित्य दाखवलं मी, आता ते तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला आंबोळ्या करून दाखवणार. हे असं साहित्य आंबोळीला घ्यायचं. आंबोळीचं पीठ आहे ना मस्त तयार झालं आहे. आणि ते आलं आहे पण छान, म्हणजे बनलं आहे छान. हे बघा असं घट्ट बनवायचं, असं एवढं. आता मी तुम्हाला आंबोळ्या बनवून दाखवते. हे आंबोळीचं पीठ कसं तांदूळ भिजायला ठेवले ना, समजा रात्री भिजायला ठेवले ना, मग ते सकाळी दळायचे, मिक्सरला लावायचे, असं पीठ बनवायचं. हे आंबोळीला पीठ ठेवलं होतं, हे मस्त तयार झालं आहे. हे आता तुम्हाला मी परत सांगते आणि तुम्हाला वारावरच सांगते. आता सोमवारी आहे ना तांदूळने सगळं साहित्य जे मिक्स केलेलं आहे ना ते भिजत ठेवायचं. परत सोमवारी रात्री आहे ना ते दळायचे मिक्सरला, असे म्हणजे बारीक करायचे असे घट्ट. आणि मंगळवारी सकाळी आहे ना आपण मस्त असे आंबोळे बनवायचे. आता मी बनवून दाखवते तसे बनवायचे. आता मी गॅस पेटवला आहे, भांडं पण ठेवलं आहे. गॅस जरा फास्ट करते म्हणजे भांडं तापायला पाहिजे ना म्हणून. त्याच्यामध्ये आहे ना थोडंसं असं तेल लावायचं. ते आंबोळे म्हणजे कसे माहिती आहे, जाड जाड बनवायचे. आणि त्याच्यामुळे ना नारळाचा रस घ्यायचा, साखर टाकून नारळाच्या रसातून खायचे, म्हणजे छान लागतात. चहा बरोबर वगैरे नाही खायचे. गॅस भांडं तापले, आता गॅस जरा कमी करते आणि पीठ टाकते त्याच्यामध्ये. आपल्याला जेवढे जाड पाहिजे ना तेवढे जाड करायचे, कारण आंबोळे आहेत ना जाडच पाहिजे असतात. मी दोन चमचे टाकले. हे सारखे वगैरे नाही करायचे, जेवढं भांडं असतं ना तेवढं ते बरोबर पसरतात. कारण गॅस फास्ट केला आहे. आता मी त्याच्यावर झाकण ठेवते. आपण मिक्सरला तांदूळ लावले की नाही बारीक करताना, त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचं, जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकायचं चवीपुरतं. आणि थोडीशी हळद टाकायची. हे मी तुम्हाला सांगायला विसरले, लक्षात नाही. अशी थोडीशी हळद कलरला अशी टाकायची. आणि पीठ आहे ना व्यवस्थित झाकून ठेवायचं. गॅसच्या वर असं जवळ गरम वस्तूच्या जवळ नाही ठेवायचं, कारण ते म्हणजे लई फुगून येतो पीठ, म्हणजे जास्त आंबतो म्हणून. आता मी झाकण काढते, बघूया कसं झालं आहे ते. हे बघा हे मध्ये कच्चं आहे ना पीठ, हे मध्ये सफेद पीठ आहे ना हे कच्चं आहे, म्हणजे ते भाजायचं आहे. मग आता मी काय करते, थोडा गॅस बारीक करते आणि परत झाकण ठेवते. म्हणजे हे पुरं पीठ आहे ना पिवळं झालं पाहिजे. बघूया आपण आता खोलून. हे बघा मस्त छान झालं आहे. आता आपण याला काय करायचं, म्हणजे एक टाकून झालं ना की एक मिनिटाने झाकण खोलून बघायचं. आणि परत झाकण गॅस बारीक करून आहे ना परत झाकण मारायचं. आणि परत झाकण मारलं की परत एक मिनिटाने खोलायचं. म्हणजे कसं हे बघा छान असं जालीदार झालेलं आहे. आणि हे कसं माहिती आहे का, हे जाडच करायचे, आंबोळे म्हणजे जाड असतात. हे बघा आता याशे उलटे मारायचे. हे बघा आंबोळी कशी. आता याला साखर नाही मारायचं कारण हे पूर्ण शिजलेलं आहे. आता फक्त खालून भाजायचं आहे फक्त, बस म्हणजे झालं. गॅस आता जरा थोडा फास्ट करते म्हणजे त्यात पीठ भाजायचं आहे ना म्हणून. आणि आंबोळी करताना आहे ना असेच करायचे जाड जाड, याला आंबोळी बोलतात. हे बघा छान आंबोळी झाली आहे. हे बघा तुम्हाला परत फिरून दाखवते. बघा छान जाळीदार अशी झालेली आहे एकदम. खाताना एकदम आहे ना एक खुसखुशीत मस्त. तुम्ही असं कराल ना तर माझं सारखं तुम्ही नाव काढाल. हे बघा मस्त झाली आहे. आता मी दुसरी टाकते. दुसरी पण टाकता नाही ना, थोडा गॅस बारीक करायचा म्हणजे कसं लगेच करपत नाही. तुम्हाला एक माझी स्टोरी सांगते म्हणजे माझ्या आईची. माझी आई गावाला आहे ना दरवर्षी दिवाळीला आहे ना, बाकीचं काय जाऊ द्या सगळं करंजा लाडू ते काय त्या टायमाला भेटायचेच नाही, गरीब होतो ना आम्ही म्हणून. आणि आडगाव म्हणजे खेडेगाव, तिथे काय नसायचं. पण माझी आई आहे ना नसायचं, पण माझी आई आहे ना हंडाभर चांगली आंबोळ्या करायची. आणि आमच्या गावाला कसं दरवर्षी याला ना दिवाळीला बैलाची झुंज लावतात. मग ते कसं आमच्या गावाच्या पुढच्या गावामध्ये झुंज असायचे आणि ते बघायला जायचेत लोक. आणि येताना कसे आमच्याकडे यायचे पाणी वगैरे प्यायला. मग आमच्या आई आहे ना नारळाचा रस काढायची टोपभर, 2-3 नारळाचा रस. आणि ते माणसं येतात ना त्यांना माझी आई आंबोळे आणि रस द्यायची म्हणजे पोट भरून असे ते दिवाळीचं आपलं पदार्थ खाऊन जायचे. तेव्हा आम्हाला माहिती की असे आंबोळे असतात. आणि मी पण माझी पद्धत काही टाकली नाही आहे गावची करायची, मी असेच करते आंबोळ्या मस्तपैकी. मी पण इकडे आहे ना आता मी राहते इकडे, पण मी अशा आंबोळ्या पहिल्या करून वाटते. मी दिवाळीला अशाच आंबोळ्या करून मी इकडे आजूबाजूला आहे ना या आंबोळ्या करूनच देते कारण इथे पण लोकांना माहिती नसतं ना त्याच्यामुळे. परत आपण झाकण खोलून बघूया. हे बघा पीठ कच्चं आहे. मग आता परत झाकण गॅस थोडासा म्हणजे कमीच आहे, कमीच ठेवायचा गॅस. आणि परत झाकण मारायचं. पूर्ण पिवळं झालं ना. हे बघा किती छान आहे. हे बघा कोण म्हणील हे किती आंबोळ्या. आणि ह्याला बघा कसे होल होल पडले, जाळी जाळीदार, गरम आहे ना. हे बघा किती जाळी जाळीसारखे होल आले त्याला. असे होल यायला पाहिजे म्हणजे एकदम जाळीसारखे. आणि खाताना कसे ते नारळाच्या रसातूनच खायचे, एकदम मस्त लागतात छान. तुम्ही आता जवळ असतात ना तर हे मी केलेले तुम्हाला दिले असते. आता आपण बघूया खोलून. हे बघा तसेच झालेले एकदम मस्त छान. त्याला पण असं जरा वरून आहे ना कारण तेल का लावायचं, जरा वरून असं जास्त नाही लावायचं असं म्हणजे कसं खालून पीठ आहे ना ते म्हणजे भाजायला पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे जास्त तेलकट बिलकट होत नाही आहे. गावी कसं वरीचे तांदूळ असतात, वरीचं तांदूळ मग भाताचं खिमटा बनवतात. म्हणजे भात आहे ना चांगला शिजवून काढतात आणि त्याचं खिमाट बनवतात टोपभर म्हणजे माझी आई बनवायची. आणि ते खिमाट आहे ना बनवल्यावर त्याच्यामध्ये तेवढं ते पीठ कालवायची म्हणजे वरीचं पीठ 2 शेर, तांदळाचं पीठ 2 शेर, गव्हाचं पीठ 2 शेर असं करून आहे ना हंडाभर ते खिमाट बनवून हंडाभर माझी आई करून ठेवायची आंबोळ्या. इकडे कुठे काय भेटतंय, वरीचे तांदूळच किती महाग भेटतात. असे आंबोळे मस्त बनवायचे छान दिवाळीला. याचं आपण जरा फिरवून बघायचं भाजली काय. अजून याला आहे ना हे बघा असे छान होल आले आहे म्हणजे अजून थोडी भाजायची आहे. गॅस कमी केला होता ना मग असं जरा सोनेरी रंग येईपर्यंत. हे बघा इकडे मी असा आहे ना असा गोल्डनचा रंग येईपर्यंत आहे ना असे थोडा थोडा फक्त भाजून काढायचे असे. म्हणून ह्याला कलर नाही आला आहे अजून, याला अजून कलर नाही आला आहे ना. मग कलर येईपर्यंत असा भाजायचा. हे बघा आता असं कलर येतो आहे म्हणजे करपवायचे नाही ते. आणि असे जाड टाकले ना म्हणजे करपत पण नाही आणि खायला पण एकदम एक खाल्ली तरी मन इटेल खाऊन. आता बघूया आपण कलर छान आलाय काय, मस्त आलाय कलर. हे बघा एकदम जाळीदार झाले आहेत. आणि जेवढं मी तुम्हाला बनवायचं असेल ना आधी पहिलं म्हणजे आहे ना जेवढं मी साहित्य दाखवलं आहे ना तेवढंच करून आहे ना साहित्य बनवून तेवढंच करा तुम्ही. म्हणजे कसं म्हणजे तुम्हाला पण फरक वाटायला नको ना तुम्हाला काकीने काय सांगितलं आणि काय बनवलं असं नको. म्हणजे एकदम मस्त आहे. तोंडाला तुमच्या पाणी सुटेल आता बनवताना. इकडे माझ्या मुलीलाच खायची घाई झाली आहे, म्हणते लवकर नारला तर रस काढ आणि मला खायला दे. आता मी 2-2 चमचे टाकायचं, असं छोटं भांडं घ्यायचं निर्लेस वगैरे असलं तर, आणि जाड करायचं त्याच्यावर असं चमच्यानं फिरवायचा, वत फक्त असं ओतायचं खाली, बस एवढंच ओतायचं. म्हणजे आपले आपण आहे ना असं ते रुंद होतं, असं आपण चमच्यानं फिरवायचं त्याच्यावर, म्हणजे पातळ होतात डोश्यासारखे. आणि असं त्याच्यावर झाकण ठेवायचं थोडंसं. आता गॅस जरा फास्ट करते. हे आता शेवटची टाकली आहे मी. हे शिजेपर्यंत आहे ना तुम्हाला नारळाचा ज्यूस काढून दाखवते, म्हणजे रस काढून दाखवते. हे खोबरं आहे ओल्या नारळाचं, अर्धी वाटी किसली आहे. यात आहे ना थोडं मिक्सरला लावायचं आणि जरासं आहे ना कोमट पाणी घ्यायचं करून, म्हणजे त्याचा ना सगळा रस निघून येतो खोबऱ्याचा. तुम्हाला असं नारळाचा रस काढायचं दाखवते. असं खोबरं घेतलं ना त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं असं थोडं टाकायचं. म्हणजे कसं जास्त टाकलं तर वर मिक्सरच्या बाहेर पाणी येतो ना, म्हणून. हे आता मिक्सरला लावून आहे ना मी तुम्हाला ज्यूस काढून दाखवते. हे असं आहे ना खोबरं, हे बघा असं मिक्सरला पाणी टाकून लावून घ्यायचं. आणि अशी गाळणी घ्यायची, आपली चहाची गाळणी असते ना त्याची गाळणी घ्यायची, आणि त्याच्यामध्ये आहे ना असं खोबरं ओतायचं, असं गाळणीमध्ये ओतायचं आणि असं दूध काढून घ्यायचं त्याचं. हे बघा मस्त घट्ट. असं हाताने दाबायचं, कारण ते खोबरं आहे ना ते लगेच निघत नाही त्यातलं ज्यूस. आणि परत आहे ना परत एकदा पाणी टाकून परत मिक्सरला फिरवायचं, म्हणजे सगळं आहे ना त्याच्यातलं दूध निघून येतो जास्त पाणी टाकून. हे असं साईडला काढून ठेवते पहिलं. हे थोडंसं आहे ना हे परत घेते घालून. आता हे आहे ना हे सगळं परत पाणी टाकून आहे ना परत मिक्सरला फिरवायचं, म्हणजे याच्यातून दूध आहे ना जास्त निघतो. हे असं अर्धा पेला जास्त, म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे असेल ना, म्हणजे खाणारी माणसं असतील 2-3 माणसं तर पाणी जास्त टाकायचं. म्हणजे असं घट्टच पाहिजे असं नाही आहे, हे पातळ केलं ना तरी पण ह्याला खूप छान चव असते, म्हणून ह्याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकते आणि तुम्हाला दाखवते. हे अर्धा नारळ होता ना त्याला बरोबर 1.5 वाटी मी पाणी घेतलं आहे. याचं जरासं एकदा सरकण करायचं, कारण ह्याच्यात आता पाणी जास्त टाकलं आहे ना म्हणून, कारण सगळं बाहेर येईल. हे असं पाणी टाकून आहे ना हे बघा हे परत असं 1.5 वाटी मी पाणी टाकलं होतं, 1 वाटी नारळाची होती. ह्याचा तुम्हाला मोठ्या भांड्यात जरा काढून दाखवते, या मोठ्या वाटी तुम्हाला रस काढून दाखवते. ह्याचं अजून पण दूध निघू शकतं, जसं आपलं कलर वाटतो ना तसं आपण थोडा थोडा आहे ना पाणी टाकून हे नारळ वाटून घ्यायचा खोबरा. हे बघा अजून किती घट्ट आहे ज्यूस त्याच्यामध्ये, म्हणजे अजून अर्धा पेला त्याचा रस निघेल. असं गाळणीमध्येच आहे ना असं गाळून घ्यायचं, दाबून घ्यायचं, सगळा रस पाडून घ्यायचा असा. आणि आंबोळ्या आहेत ना या रसाशिवाय नारळाच्या दुधाशिवाय ना चांगली नाही लागत. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा. ह्याच्यात अजून अर्धा पाले पाणी टाकलं ना, अर्धा पेला अजून पाणी टाकलं आणि परत मिक्सरला फिरवलं ना तरी पण ते अजून ज्यूस निघेल, पण मी आता नाही टाकत आहे. म्हणजे एवढं बाद झालं. हे पहिलं काढलं होतं ना पेल्यामध्ये ते ओतते त्याच्यामध्ये. आणि साखर आहे ना अशी 1 वाटी साखर, म्हणजे जेवढं गोड असेल ना तेवढं चांगलं लागेल. हे आता चमच्याने डावलायचं आणि हे प्रत्येकांना म्हणजे वाटीतून द्यायचं थोडं थोडं, म्हणजे जास्त असं आहे ना म्हणजे भरपूर वाटीवरून पण नाही द्यायचं, कारण हे आहे ना जेवढं कमी असणार ना तेवढं त्याच्याबरोबर चांगलं लागतं. मी तुम्हाला दाखवते द्यायचं पण, नाही तर तुम्ही काय म्हणाल हे एवढं दूध आहे किती द्यायचं असं. या साखर आता समजा मिक्स झाली समजा, आणि आहे ना देताना हे बघा असे द्यायचे. समजा दोन आंबोले कोण खात असला ना तर दोन आंबोले द्यायचे आणि असा एवढा रस द्यायचा नारळाचा, म्हणजे एकाला एक असं. म्हणजे हे समजा तुम्ही चार माणसं खाऊ शकता. एक वाटीचा रस आहे हा. कोकणी पद्धतीच्या आंबोळ्या छान झाल्या आहेत, मस्त. अशा तुम्ही पण बनवा दिवाळीला. छान झाले आंबोळ्या. हे बघा अशा जाळीदार आहेत, मस्त. अशी तोडायची आणि अशी रसात बुडून आहे ना, अशी रसात बुडवून अशी खायची. ही बघा छान झाली आहे.